ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव येथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज जो प्रश्न घेतला आहे तो असा आहे की आपण ज्या कार्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये काम करतो तिथे नुकसान होतं आपलं ज्या कामा जी काम करायला घेतलं ते नुकसान होतं होत नाही अडचणी निर्माण होतात आणि सतत काही ना काही कुरबूर म्हणजे आपल्याला सहकारी असतात अथवा इतर काही सोनाशी संबंधित तिथं आपले तंटे होतात बरोबर आहे आणि त्या कामामध्ये यश येत नाही आपलं काम सफल होत नाही तुम्ही एखाद्या समजा काही व्यवसाय करत असताना किंवा काही तुमचा असे उद्योग असेल तर काही तिथं काही लोक असतात तुमचे सहकारी वगैरे त्यांच्याबरोबर तुमचं जमत नाही नुकसानकारक घटना घडत असतात जर अशा पद्धतीनं तुम्हाला त्रास होत असेल तुमची प्रगती होत नसेल तुमचं नुकसान होत असेल तुमचे तंटे होत असतील तर त्यावर एक सहज करायसारखा एक उपाय आहे तो उपाय असा आहे की तुमच्या वजनाचं हा तुमचं वजन किती समजा काय असेल पंचावन्न असेल साठ असेल पासष्ट असेल काय सत्तर असेल तुमच्या वजनाचा कोळसा तुमच्या वजना एवढा कोळसा कोळसा अर लक्षात ते कोळसा घेऊन कुठल्याही जल जे वाहतं जल असतं नदी वगैरे तिथे ते, ते, ते सोडून द्यायचा कोणतेही वारे तसं काही वार वगैरे नाही तुमच्या वजनाचा बरोबर कोळसा तुमच्या हातानं तू तु नदीमध्ये सोडून द्यायचा आपली जी ताणतणाव तणाव आहेत आपले काही समस्या आहेत ह्या तुमच्या व्यवसायामधल्या अथवा कुठल्या त्या कामामध्ये तर त्या समस्या याने या तोडग्यानं दूर होतात ज्या अडचणी आहेत तर त्यासाठी हा तोडगा आहे तुम्ही करून बघा करून टाका तुम्हाला नक्कीच फरक वाटेल त्रासो आपला जास्त वेळ घेत नाही आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा